परवानगी न घेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवल्या प्रकरणी पाटपणा येथील 27 जणांच्या विरोधात कळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. प्रशासनानं विधिवतरित्या पुतळा काढला. पाटपणा तणावपूर्ण शांतता पोलीस छावणीचं स्वरूप. शासनाची परवानगी न घेता तसेच बेकायदेशीरपणे जमाव जमून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवल्या प्रकरणी पाटपणा येथील 27 जणांच्या विरोधात काल रात्री कळी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. शासकीय अधिकाऱ्यांच्या आदेशाचं उल्लंघन, पुतळ्याच्या पावित्र्यभंगास प्रतिबंध तसेच साथरोग प्रतिबंध कायद्याच्या कलमान्वये ही कारवाई करण्यात आली. याबाबत ग्रामसेवक संतोष दादासो खोसगे यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान प्रशासनानं विधिवतपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांचे पोते या ठिकाणी काढून घेतले. यावर अधिक माहिती अशी, पाटपणा येथील गट नंबर 601 मधील जागेबाबत नरसू दगडू कांबळे आणि पाटपणा ग्रामपंचायत यांच्यात न्यायालयात दावा सुरू आहे. ही जागा आपल्या खाजगी मालकीची असल्याचा दावा नरसू कांबळे यांनी केला आहे. तर याच समाजातील एका गटाने या जागेवर आपला देखील हक्क सांगितला आहे. या जागेचा वाद अनेक वर्ष सुरू आहे. या जागेत काल सकाळी 6:30 सुमारास पाटपणा येथील गणपती रेणुका कांबळे, अमर शिवाजी कांबळे, शंकर लक्ष्मण कांबळे, धोंडा भीमराव कांबळे यांच्यासह सुमारे 27 जणांनी चबुतरा बांधून त्यावर डॉक्टर आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांचे अर्धाकृती पुतळे बसवले. त्यातून नरसू दगडू कांबळे आणि पुतळा बसवण्याच्यामध्ये वाद निर्माण झाला. ही घटना समजताच पोलीस सकाळी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वाद मिटवून घेण्याबाबत दोन्ही गटांना विनंती केली. तसेच हा पुतळा विधिवतपणे काढून घेण्याबाबत पुतळा बसवणाऱ्या गटास देखील विनंती केली. पण पुतळा बसवणाऱ्या गटानं पुतळा काढून घेण्यास विरोध केला व पुतळ्याच्या ठिकाणीच ठिया मांडून जोरदार घोषणाबाजी सुरू केली. या वादावर तोडगा काढण्यासाठी DYSP रवींद्र साळुखे, पन्हाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे, कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद सुर्वे, गरवाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील, अप्पर तहसीलदार सुधीर सोनवणे, नायब तहसीलदार विनय कौलवकर, मंडळाधिकारी SB खोत, विस्तार अधिकारी PD भोसले, तलाठी एकनाथ गंभीरे तसेच पाटपणाचे लोकनियुक्त सरपंच संदीप पाटील यांनी दोन्ही गटाची समजूत बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये वादावर तोडगा काढण्याची विनंती दोन्ही गटांना केली. तसेच पुतळा बसवणाऱ्या गटास हा पुतळा विधिवतपणे काढून घेण्याची विनंती केली. पण या बैठकीत देखील पुतळा बसवणाऱ्या गटानं पुतळा काढून घेण्यास विरोध दर्शवला. यानंतर पन्हाळा शावडीचे प्रांत अमित माळी, पन्हाळ्याचे तहसीलदार रमेश शेंडगे सायंकाळी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी देखील दोन्ही गटाची समजूत घातली. तसेच पुतळा बसवणाऱ्या गटास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा विधिवतपणे काढून घेण्याची विनंती केली. पण पुतळा बसवणाऱ्या गटाने आपला पवित्रा कायम ठेवत पुतळा काढण्यास विरोध दर्शवला. तसेच जोरदार घोषणाबाजी करत पुतळ्याच्या परिसरामध्ये ठिय्या मांडला. अखेर प्रशासनानं पोलीस बंदोबस्तामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांचे पुतळे विधिवतपणे या ठिकाणून काढून घेतले. दरम्यान पुतळा काढण्यास विरोध करणाऱ्या गटातील काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यामध्ये काही महिलांचा देखील समावेश होता. या सर्वांना व्हॅनमधून तसेच पोलीस गाड्यामधून पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आलं. पोलीस ठाण्यामध्ये नेत असताना त्यातील काही महिलांनी महिला पोलिसांना धक्काबुक्की देखील केली. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान या घटनेमुळे पाटपणामध्ये तणावाचं वातावरण असून कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्यामुळं पाटपणाला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालं आहे. या प्रकरणाचा तपास कळे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रभू सुर्वे हे करत आहेत.